भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आणि राज्य निर्वाचन अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये EVM VVPATची लोकजागृती जनजागृतीची मोहीम आजपासून नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व नागपूरचे जे पोलिंग स्टेशन आहे त्यामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जे टोटल 4,382 पोलिंग स्टेशन आहेत ते सर्व पोलिंग स्टेशन कवर करत साधारणतः 3,915 कार्यक्रम जनजागृतीचे VVPATच्या बाबतीत घेतले जाणार आहेत. VVPAT हे निवडणुकीमध्ये आणखीन पारदर्शकता सुनिश्चित करण्याचं एक माध्यम आहे. याच्या बाबतीत सर्व मतदारांना योग्य माहिती व्हावी, त्यांच्या मनामध्ये या मशीन्सच्या ऑपरेशनच्या बाबतीत जे प्रश्न आहेत त्यांचं समाधान व्हावं आणि सर्व जे याची फंक्शनिंग आहे त्याच्या बाबतीत त्यांना माहिती व्हावी हे या अवेअरनेस कॅम्पेनचं उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये टोटल 25 टीम्स करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक दोन विधानसभा क्षेत्रासाठी एक चित्ररथ अशा पद्धतीने जनजागृतीच्या स्वरूप राहील. 25 टीमच्या माध्यमातून आपण EVM VVPATची प्रत्यक्षात फंक्शनिंग आणि त्याचे हँड्स ऑन ट्रेनिंग, हँड्स ऑन प्रात्यक्षिके लोकांना उपलब्ध करून देणार आहोत. आपल्या माध्यमातून पण अपेक्षा आहे की याची जास्तीत जास्त प्रसिद्धी लोकांना आपल्या माध्यमातून व्हावी.